सलाम नमस्ते कसं काय मित्रांनो, तौसिफ फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर तुम्हाला माहिती नेहमी आपण अस्सल कोल्हापुरीचा विचार रप्पाडा देत फिरत असते, असाच आज एक रप्पाडा आपण द्यायला आलो आहे आपल्या महालक्ष्मी पाणीपुरी चाट सेंटरला, राजारामपुरी बस रूट. आला तर नक्की एकदा ट्राय करा, त्यांची क्वालिटी जबरदस्त आहे. आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. असेच पुढचे नवीन नवीन व्हिडिओला तुम्हाला आमच्या ह्या तौसिफ फूडवर बघायला मिळते. चला तर मग जास्त लांबण न होता व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. चला तुम्ही येत आहे माझ्याबरोबर. हे काय असते? ते आपले बटाटा, वाटाणा, कोथिंबीर ह्याच्यापासून पूर्ण रगडा तयार होते. ते पूर्ण स्मॅश करायचं, ते रगडापुरीला, चाटला, पापडी चाट, परत शेवपुरी याच्यापासून तयार होते. बरं, चाट बनवले आपण, त्याच्यामध्ये थोड्या पुऱ्या घालते आपण. बरं, पुऱ्या झाल्यानंतर ना रगडा येणार. हे काय रगडा? काय रगडा? हे त्याच्यामध्ये बटाटा, वाटाणा असतो. बरं, पूर्ण रगडा रगडा. म्हणजे आपली खासियत ही समोसा चाटच आहे. समोसा चाट बरोबर आहे. बरोबर, राईट. त्याच्यानंतर मग पाणीपुरी, त्याच्यानंतर मग रगडा मिसळ, पापडी चाट, चुरापुरी, दहीशिवपुरी, मसालापुरी, सगळं जे काय खायला ते आपले टॉपचे आयटम आहेत. बरं, त्याच्यानंतर ही बारीक साखर घालायची, ते झाल्यानंतर लाल चटणी घालायची थोडी. बरं, ते झाल्यानंतर हे घरगुती मसाले आहेत, तीन प्रकारचे मसाले आहेत, वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे तीन मसाले आहेत. बरं, ते झाल्यानंतर तुम्हाला स्वीट स्वीट पाणी येणार, खजूर, बदाम, तुम्हाला जे मगाशी काय मी सांगितलं तसं येणार. तसं येणार सगळं. बरं, आणि महत्त्वाचं म्हणजे आपली आपली क्वांटिटी खूप एकदम पूर्ण म्हणजे खूप आहे आपली, म्हणजे पोट भरून आहे. 50 रुपये म्हणजे पोट भरून जेवल्यासारखं आहे. ते झाल्यानंतर हे मिरची, मिरची, पुदिना वगैरे आपला, म्हणजे आपलं तिखट पाणी, तिखट पाणी आहे, दोन मिनरल वॉटरपासून बनवलं. त्यानंतर हे थोडासा कांदा, कांदा घालायचा. बरं, कांदा झाला की परत आपलं हे शिवचिवडा घालायचा. शिवचिवडा हे काय? हा आपलं फरसाणा आहे. फरसाणा म्हणजे एवढं काय काय भरपूर काय आहे असं बाहेर पण घालत नाही. नाही नाही घालणार. बरोबर आहे. ते झाल्यानंतर मग त्यानंतर त्यांचं समोसा येणार. कसा मोठा समोसा? बिग मोठा आहे, एकदम जबरदस्त आहे क्वालिटी. तर मंडळी बघू शकता तुम्ही त्यांची क्वांटिटी, क्वालिटी द्यायची पद्धत खतरनाक आहे. आला तर एकदा ट्राय करा, ट्राय करायला काय हरकत नाही. 50 रुपयाला मध्ये जर पोट भरून जर मिळत असेल तर काय हरकत नाही, आपण येऊन एकदा टेस्ट करायला. ते पूर्ण कुसकरून एकाला एक किती तरी असते? एकाला म्हणजे आपल्या क्वांटिटी जास्त असल्यामुळे अर्धा येतोय, सगळं बाकीचा मटेरियल असते. बरं, आणि जे कुणाकुणाला अखंड एक हवा हवा असेल तरी सुद्धा आपण अखंड देत येतोय, त्याच्यामध्ये बाकीचं घालू नका म्हणतात. त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला काय? त्यानंतर आपले दही येणार, मलईचं. हे मलई दही काय? मलई पूर्ण मलई असते. बरं, परत आपला मसाला येतोय. ठीक आहे, कांदा थोडा, थोडा कांदा, परत रिपीट जरा जरा असं बुंदी मारायची. बुंदी, हा असा चाट तयार झाला. गेली 10 वर्ष आम्ही रेग्युलरली इथे येतो. बरं, यांचं भेल चाट, बरं, पाणीपुरी, दही, दहीशेवपुरी, बरं, एक नंबर क्वालिटी आहे तशी. गेली 10 वर्ष त्यांच्या क्वालिटीत आणि ह्याच्यात बदल. नमस्कार ताई. हां, तर तुम्ही महालक्ष्मी पाणीपुरी सेंटरला कधीपासून येत आहे? कसं? मी आज फर्स्ट टाइमच इथं आले. बरं, आणि इथले चाट पण खूप छान आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं गर्दी कशी ढीग असते, आणि ह्यांचा स्पेशली समोसा चाट आहे. गेले 10 वर्ष मी क्वालिटी आणि क्वांटिटी दिलेली आहे. बघू शकता तर गर्दी किती आहे. आणि इथं आला तर तुम्ही एक समोसा चाट खाऊन जावा, पोट भरून. फक्त 50 रुपयाला आहे. आला तर नक्की एकदा ट्राय करा महालक्ष्मी पाणीपुरी चाट सेंटरला, कोल्हापुरात, राजारामपुरी. ठीक आहे, आता दहीपुरी. दहीपुरी पहिला आपण प्रथम पुऱ्या घेतल्या. पुऱ्यामध्ये आपण रगडा घालायचा. बरं, दहीपुरीला 6 पुऱ्या येतात, त्याच्यामध्ये रगडा घालायचा. रगडा झाल्यानंतर आपले बारीक साखर घालायची, ते झाल्यानंतर लाल चटणी घ्यायची, मसाले घ्यायचे, हे आपले घरगुती मसाले आहेत. ते झाल्यानंतर स्वीट पाणी घालायचं. स्वीट पाणी, स्वीट पाणी. बरं, ते झाल्यानंतर मिरची पुदिन्याचं पाणी घालायचं. मिरची पुदिना, ते झाल्यानंतर थोडासा कांदा घालायचा.
कांदा झाल्यानंतर शेव छोडायचं आहे. ते झाल्यानंतर शेव येते. शेव झाल्यानंतर दही येणार. दहीची पण क्वांटिटी आपली खूप आहे. बाहेर एकदम दही एकदम लाईट घालतात. समोर ठेवा ना. गेली 10 वर्ष श्री महालक्ष्मी चाट सेंटरवरून येते. ते बनवणारे भाऊजी आहेत. ते अगदी आपले पण आलं म्हणजे माझा मुलगाच आहे. त्या पद्धतीने त्यांचं बोलणं असल्यामुळे आमचं बाकीचं सगळं नंतरचं जे खाणं पण होत आहे अगदी व्यवस्थित ते करून देत होतो. त्यांचं बनवण्या तर चांगलं आहेच पण जे भरवतात ते प्रेमाने देतात. अरे वा. त्यामुळं ते प्रेम आणि त्याच्यामध्ये उतरतात आणि आम्हाला प्रेमळ भाषा आणि प्रत्येक गुरुवारी खायला असतो. काय खाते म्हणजे स्पेशली? पाणीपुरी आणि चाट. नमस्कार. मी आज इथे गेले 10 वर्ष झालं महालक्ष्मी पाणीपुरी चाट सेंटरला येते. सेम चव आहे. सेम आदराने बोलून त्यांनी आपली पाणीपुरी वगैरे आम्हाला खाऊ घालतात. इथं पाणीपुरी खाल्ल्याशिवाय आम्हाला म्हणजे चैनच पडत नाही आहे. पोट भरतं पण मन भरत नाही आहे असं आहे. आणि खूप छान टेस्ट आहे. नमस्कार. मी ओंकार हिरे कोल्हापूरचाच आहे आणि गेले 10 ते 12 वर्ष झाले आमच्या संजूदादांच्या महालक्ष्मी पाणीपुरी येथे मी आमच्या सहकुटुंब येतो आहे. माझ्या दोन्ही मुलींनासुद्धा इथली पाणीपुरी शेवपुरी त्यानंतर आमचा सगळ्यात फेवरेट म्हणजे रगडा आणि चाट जी इथली क्वालिटी आणि क्वांटिटी बघता अप्रतिम आहे. यात ते कधीही क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करत नाहीत आणि क्वांटिटीला सुद्धा. म्हणजे एखादा व्यक्ती आला आणि जर त्यानं चाट घेतला तर त्याला परत रात्री जेवायची गरज जेवाय. पोट भरून पोट भरून एकदम 50 रुपये साठी पोट भरून मिळणार. कोल्हापुरात मला वाटतं इथंच मिळत असेल एवढं. म्हणजे समोसा एवढं नक्कीच आहे. आम्ही म्हणतोय तर कोल्हापुरातच नाही तर आम्ही म्हणतोय सगळ्यात बेस्ट पाणीपुरी भारतात कुठं मिळते तर संजय दादा असं आमचं आहे. चाल. आणि गेले 10-12 वर्ष झाले आम्ही येतोय. सगळे त्यांनी घरी बनवतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पुऱ्या आहेत ज्या अशा पुऱ्या तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाहीत कारण का तर ह्या ते स्वतः बनवत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय तुम्ही त्यांचं बोलणं बघितलं असेल अगदी प्रेमानं आणि कर्ण सुद्धा त्यात एकदम प्रेममय त्यांचं सगळं हात असल्यामुळे ती क्वालिटी एकदम चांगली आहे. म्हणजे क्वालिटी आहे त्यांच्या म्हणजे समोसाला जशी क्वालिटी म्हणजे बोलण्यातली क्वालिटीज आहे. एक्झॅक्टली बोलण्यातली क्वालिटी सगळ्यात महत्वाची आहे त्यांची. त्यामुळं हे तुम्ही बघताय सगळी लोक एवढ्या वेळ वेटिंग का करतायत तर त्यांचं बोलणं पण तसं आहे आणि त्या पद्धतीने क्वालिटी पण देते. क्वालिटी पण आहे. चालतं. ओके दा. थँक्यू. नमस्कार दादा. तरी आपल्या ह्या बिझनेसची सुरुवात कशी झाली काय जरा मला 2 मिनिटं सांगा. ऍक्च्युली म्हणजे मी कोंडुसकर पंपात जॉबला होतो. जॉब म्हणजे ते मास्टर प्लॅनमध्ये पंपाचं पेट्रोल पंप आपला मास्टर प्लॅनमध्ये गेला. गेल्यानंतर माझी मिसेस म्हणले की माझ्या अंगात कला तुम्ही काय घाबरू नका. आपण पाणीपुरी शिवपुरी वगैरे आपण काय चालू करा. माझ्या अंगात कला आहे. आज माझी लक्ष्मी म्हणजे माझी मिसेस आज तिचं पाय देऊन पाणी प्यायला पाहिजे. आज तिने मला पूर्ण सगळं पूर्ण उभा केले. त्याच्यामुळे सगळं आनंदात चालू आहे. लोकांचं सहकार्य आहे. आज लोक माझे कस्टमर माझे देव आहेत. बरोबर. एवढ्या वेळ हे कुठं असं थांबू शकत मी आज आज केवढा बाबा तुम्ही बघितलाय. त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्यांचं पाय देऊन पाणी पिलं पाहिजे. बरोबर आहे. तरी आपल्या इथं जर यायचं असलं इथला ऍड्रेस कसा आहे काय? इथला आपला राजारामपुरी 9वी गल्ली बस रूट डॉक्टर जोगळेकरांच्या शेजारी. आणि जर कस्टमरला यायचं जर ऑर्डर बिडर जर तुम्हाला द्यायची असेल तर तुमचा मोबाईल नंबर जरा सांगा. माझा मोबाईल नंबर 98 78 77 93. बरोबर. चालतं. थँक्यू. ओके सर. धन्यवाद. त्याचा पूर्ण चीनचं म्हणजे ब्रँड असते आपले. बाहेर कसं टोके किडे वगैरे असतात एक पूर्ण ब्रँड आपले. ज्याच्यामध्ये काही पण बघा तुम्ही साखरेचं पाणी गुळ पण आपला पूर्ण विदाऊट केमिकल. विदाऊट सगळे जबरदस्त मला. तर मित्रांनो तुम्ही येऊ शकता बघू शकता. गर्दी तर ढीग आहे आणि आला तर नक्की एकदा ट्राय करा. बस रूटमध्ये क्वालिटी जबरदस्त आहे खरोखर. हे बघूसा माझ्या मागं गर्दी किती. दादांचं बोलणं तर जबरदस्तच आहे. नात खळासं बोलणं आहे आणि ही गर्दी. आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तौसिफ फुल ब्लॉगवर बघायला मिळतील. तोपर्यंत जय हिंद.